चुकून डोळा आपण जरी बंद केला तरी डोळा मारला बर त्याच्यातन अर्थ काही निघतो। आजकाल आपल्या सारख्या राजकारण्यांना कोणत्याही गोष्टीची खरं तर चूक राहिलेली नाही। अध्यक्ष महोदय, चुकून डोळा आपण जरी बंद केला तरी डोळा मारला। अध्यक्ष महोदय काय डोळा, आता मगाशी बोलताना मी उपमुख्यमंत्री त्या तिथं होतो, सहज उपमुख्यमंत्री महोदय काय तिथं घटना घडली, मी बोलत नाही पण घडली की नाही मारा तेव्हा का, म्हणजे ही फॅक्ट आहे आणि सहज काही कारण नव्हतं। आम्ही 5-7 जण बसलो होतो, नानांना त्यांनी डोळा मारला, आता काय म्हणायचं। पण तिथं कॅमेरे नव्हते म्हणून बरं झालं, ते बाकीचा कॅमेरा मी बर त्याच्यातनं अर्थ काही निघतो। काय झालं, उद्धवजी आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला, म्हणजे मग मी काय ह्यांच्याबद्दलच डोळा मारला का, हे बरोबर नाही। अध्यक्ष महोदय खरोखरीच राज ठाकरेंनी पण नोंद घेतली माझ्या डोळा मारल्याची, काय म्हणजे कशाचा कशाला बेंड नाही। अध्यक्ष महोदय खरोखरच एखादी महिला भगिनी उभी असती तर बदनामीकारक पोस्ट त्या ठिकाणी केल्या जातात। नाही ते सागरला टीव्ही चॅनलचा नाही का सागर, तर त्याला मारलं जात पण ठीक आहे।